बंदूक साफ करताना चुकून गोळी सुटल्याने भाजपचे नगरसेवक गणेश भिडकर जखमी झाले आहेत ह्या घटनेत भिडकर यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की सकाळी बिडकर स्वतःच्या घरात बंदूक साफ करत होते त्यावेळी गोळी सुटून थेट त्यांच्या पायाला लागली जखमी बिडकर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत बिडकर हे, हे सध्या पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत यापूर्वी त्यांनी महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद तसेच भाजपचे गटनेतेपद भूषवले आहे दोन हजार सतरा साली झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता